नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांबाबत अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे सरकारद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा करण्यात आलेली आहे आणि होळीच्या मुहूर्तावरती सरकारी कर्मचाऱ्यांना जो डी ए आणि डी एचा फरक जाहीर होणार होता त्या संदर्भाने आता केंद्र सरकारने एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात सुधारणा करण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्याची गरज नाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या वाढीबाबत सांगितले की केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याची आणि महागाई सवलतीची गणना कामगार मंत्रालयाने जारी केलेला अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक महागाईच्या दरावर आधारित आहे सरकारने संसदेत सांगितले की गेल्या दोन तिमाहीत महागाईचा दर पाच टक्क्यांहून जास्त आहे राज्यसभा खासदार नारायण भाईजे राठवा यांनी मंगळवारी विचारण्यात आले की महागाईचा दर जास्त असताना केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ ही तीन टक्क्यावर स्थिर का आहे त्याचबरोबर जेठवा यांनी विचारले की कि सरकार किमतीनुसार डी ए आणि डी आर देण्याचा विचार करेल आणि ते तीन टक्केवर स्थिर ठेवणार नाही का तर याला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांहून जास्त वाढ करण्याची सरकारची कुठलीही योजना नाही